पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्याच्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ कृती समितीची बैठक दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी घेण्यात आली. या बैठकीस कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाचे झुंजार नेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र येऊन हा लढा आता व्यापक प्रमाणात होत आहे. येत्या 10 तारखेला अखिल आगरी समाज परिषदेचे संस्थापक GL पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त एकत्र जमून शपथ घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार रविवारी झालेल्या सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कृती समितीनं केला. पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्याच्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ कृती समितीची बैठक दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी हा निर्धार सर्वांनी जाहीर केला. आपली मागणी शासनाच्या कानी घालण्यासाठी 10 जून रोजी पनवेल उरण नवी मुंबई ठाणे भाईंदर वसई विरार डहाणू कल्याण अंबरनाथ डोंबिवली बदलापूर उल्हासनगर आदी ठिकाणी मानवी साखळी तयार करून शासनाचं लक्ष वेधण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री सर्व पक्षांचे प्रमुख नेते यांना या संबंधीचं निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं. याचबरोबर येत्या 24 जून रोजी दिबांच्या स्मृती दिनानिमित्त हा लढा व्यापक करावा, तसेच लोकभावना पायदळी तुडवून सिडकोनं केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी सिडको भवनाला हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा घेराव घालावा असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जय म्हात्रे, उपमहापौर जगदीश गायकवाड, कार्यकारिणी सदस्य JD तांडेल, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, सरचिटणीस भूषण पाटील, सरचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, भाजप नेते दशरथ भगत, साई संस्थांचे विश्वस्त रवी पाटील, नवी मुंबईतील 95 गाव संघर्ष समितीचे दीपक पाटील, आग्रीकोळी यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील, डोंबिवलीतील 27 गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, संतोष केणे, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, कामगार नेते सुरेश पाटील, जासईचे मेघनाथ म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, जितेंद्र घरत, आगरी समाज विकास संघाचे अध्यक्ष धीरज कालेकर, दिवा मच्छीमार संघटनेचे चंदू पाटील, सागरी जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष जयेश आकरे, तसेच नवी मुंबई ठाणे रायगड पालघर आदी जिल्ह्यांतील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेला एक निश्चित धोरण घेतलेलं आहे आणि तो निर्धार केलेला आहे. 10 जूनला संपूर्ण ठाणे जिल्हा, पालघर, रायगड जिल्हा या ठिकाणी आम्ही मानवी साखळी आम्ही उभी करणार आहोत आणि सरकारला त्या ठिकाणी लक्ष वेधणार. सरकार 24 तारखेला आम्ही पूर्णपणे सिडकोला संपूर्ण ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातून त्या ठिकाणी आम्ही घेराव टाकणार आहोत. हे 2 कार्यक्रम आम्हाला निश्चित झालेले आहेत. हे होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि त्या त्या पक्षांच्या नेतेगणांनासुद्धा भेटी देण्याचं निश्चित केलेलं आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची इतकी भेट घेण्याची निश्चित केली आहे. आम्ही दोन्ही स्तरावर काम करणार आहोत. एकीकडे गाठीभेटी घेणार आहोत आणि दुसऱ्या काच्यातनं आमच्या चर्चासत्र आणि बैठका चालवून आम्ही आंदोलनाची पावलं देखील उचलणार आहोत. सरकारने याच्याबद्दल निश्चितपणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा केल्याने त्याच्यात काय निष्पन्न होते त्याच्यावर आमची पुढची स्टेप आक्रमक ठरणार आहे. आणि मग त्याच्या संदर्भात सरकारला आम्ही विनंती करणार आहोत. उद्यापासून त्यांना पत्र जाणार आहेत. त्याने आम्हाला बैठकीला बोलवावं अशी आमची धारणा आहे. दिबा पाटलांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि त्यांनी निस्वार्थपणे केलेली सेवा ही सर्वमुख्य आहे, महाराष्ट्राला परिचित आहे. आणि म्हणून मला असं वाटते ज्यांच्या जन्म आणि कर्मभूमी असते त्याच ठिकाणच्या त्या व्यक्तीचं नाव देणं हे संकेत आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटते दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला द्यावं अशी भूमिका आहे. आपण या संदर्भात 24 तारखेला आंदोलन करण्याचा फार मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला, परंतु तत्पूर्वी आपण प्रशासनाची या संदर्भात पत्रावर केलेला आहे, खरोखर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं म्हणता येईल?
हो आम्ही गेले काही दिवसापासून पत्रव्यवहार केलेला आहे. सर्व नाव सर्व मंत्री मुख्यमंत्री सर्वांना पत्रव्यवहार त्याच्याबद्दल आम्हाला काही मेसेज आलेला नाही. आणि म्हणून आता पुनश्च एकदा सर्व नेतेगण मग माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब असतील, जगन्नाथ पाटील असतील, जे म्हात्रे साहेब असतील, बालराम पाटील साहेब असतील, प्रशांत जी असतील, ही सगळी मंडळी म्हणजे आजी माजी उदाहरणार्थ राजू पाटील देखील मनसेचं देखील याच्यात सामील होणार आहे. सुभाष भोईर या ठिकाणी माजी आमदार वगैरे ही सगळी मंडळी येणार आहेत. आणि संजीवनजी नाईक वगैरे ही सगळी अगदी राजकारणातली स्ट्रॉंग व्यक्ती आहेत. आणि ह्या सगळ्यांचा विचार एकमेव आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत विमानतळाला ह्या द्यावं अशा नाव द्यावं अशा प्रकारची सगळी सूचना आहे. आता आपल्यासोबत जवळपास सर्वच पक्षाचे प्रतिनिधी जरी दिसत असले तरी या ठिकाणी काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे प्रतिनिधी दिसले आहेत, त्यांचा पाठिंबा असणार आहे का? काँग्रेसची केनी स्वतः आहे त्या ठिकाणी आणि राष्ट्रवादीचे देखील आता नेते होते त्या ठिकाणी भेटीला निघून गेले. हळूहळू काय होतं, प्रत्येक पक्षाची एक पॉलिसी असते आणि वरिष्ठ पॉलिसी जर ठरली की मग ते खाली स्तरावर सांगणार. मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हे आमच्या बरोबरीच असणार मनसे आहे असा मला विश्वास वाटतो. आम्ही केंद्राकडे सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. आत्तासुद्धा पत्र गेलं आहे, मागेसुद्धा मला वाटते ज्यावेळेला अशोक चव्हाण साहेबांच्या मार्फत केणी वगैरे आहेत या लोकांनी 2018 असं अशोक चव्हाण साहेबांकडे गेले होते. त्यांनी अशोक चव्हाण साहेबांचं पत्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब होते त्यांच्याकडे गेलं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ते पत्र नागरी उड्डाण मंत्री जे आहेत त्यांच्याकडेसुद्धा त्या डिपार्टमेंटलासुद्धा पाठवलेलं आहे. आता मधल्या कालावधीमध्ये आम्हाला वाटलं होतं विमानतळ उद्घाटनाला अजून फार वेळ आहे आणि त्याच्यामुळे नावाचा प्रश्नसुद्धा इतक्या लवकर येणार नाही, त्यामुळे आम्ही स्वस्त होतो. पण ह्याच्याबरोबर आम्ही केंद्रामध्ये सुद्धा याचा पाठपुरावा करणार आहोत आणि केंद्रामधून सुद्धा आम्हाला दिपा पाटला साहेबांच्या नाव इथं दिलं जावं या समाजाला या भागाला या सर्व रायगड ठाणे नवी मुंबई आणि पलीकडे पालघर वगैरे या सर्व विभागाला त्यांनी न्याय मिळावा यासाठी तिथेसुद्धा ह्याच पद्धतीनं जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करणार आहोत. ते दिल्लीच्या दरबारीसुद्धा दिपा पाटील साहेब ओबीसी समाजाकरता आंदोलन करण्याकरता म्हणजे पलीकडं दिल्लीलासुद्धा गेले होते तिथेही मोर्चे मी त्यावेळेला हजर होतो. तर तशा अर्थाने इथलं महाराष्ट्र सरकार जर समजा दिपा पाटलांच्या नावाचा ठराव झाला नाही तर आम्हाला मग दिल्लीलासुद्धा जावं लागेल. पण पहिल्यांदा आम्हाला पहिली स्टेप जी आहे शिडको होती, शिडकोच्या MD शब्द देऊन शुक्रवारी मीटिंग देतो सांगितलं. आमचे उपाध्यक्ष बबनदादा पाटील यांना त्यांनी कळवलं, टाईम दिलं 3 आणि ती टाईम फिरवलं. आमची अपेक्षा होती 3 शुक्रवारी जर ते भेटणार आहेत तर 3 CM साहेबांनी जर मुंबईला बोलवले तर मुंबईला आम्ही शिडको भवनला 4, 5, 6, 7 भेटायला तयार होतो. त्या दिवशी समजा शक्य नसेल तर नेक्स्ट डे सोमवारी वगैरे पण आम्हाला भेटता आलं असतं, भेटू शकलो असतो. म्हणून त्यांनी पुढला दिवस देणं अपेक्षित होतं आणि त्यादृष्टी आम्ही त्यांच्याकडे विचार केले पण आम्ही त्याठिकाणी वेळ मिळत नाही. आणि मग सर समजा साध्या याच्या चर्चेचा प्रश्न असेल तर नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि त्या पद्धतीनेसुद्धा आमची संघटना ताटपणानं शेवटपर्यंत जाईल. शिडको असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, सगळीकडे आमचं धोरण जे आहे ते पहिल्यांदा सनदशीर मार्गानं सर्व कायदे काळे पाळून पण नाही झालं तर दिपा पाटलांचा जो मार्ग आहे त्या मार्गानंच आमचे आम्ही त्यांचे सैनिक जे आहोत ते जाणार असे निश्चित आहे. लोकनेते दिपा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं पाहिजे ही मागणी रायगड ठाणे जिल्ह्यामधून प्रामुख्यानं उठलेली आहे आणि आता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिपा पाटील साहेबांचा कार्याचा ठसा ज्यांच्यावरती उमटलेला आहे अशा सर्वांपर्यंत पोहोचत मग त्याच्यामध्ये बहुजन समाज असेल सर्व पद्धतीच्या समाजामध्ये हे दिपा पाटील साहेबांचं कार्य ज्यांना खरोखर मनापासून त्यांनी ते स्वीकारले अशा मंडळींच्या पर्यंत या ही मागणी पोहोचलेली आहे आणि त्यांच्याकडून या संदर्भामध्ये सन्माननीय अध्यक्ष आणि आमच्या समितीकडे या संदर्भानं आमच्या मागणीला पाठिंबा हा यायला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठकांच्या माध्यमातून ही भूमिका आम्ही कशा पद्धतीनं सरकारपर्यंत पोहोचू शकू सरकारच्या वरती या मागणीच्या संदर्भामध्ये लोकांचा असलेला दबाव हा आम्ही कशा पद्धतीनं लक्षात आणून देऊ शकू याच्या संदर्भातल्या चर्चा झालेल्या आहेत. प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही आता जी आंदोलनं ठरवलेली आहेत या आंदोलनाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या समाजातल्या वर्गातले म्हणजे तरुण वर्ग असेल ज्येष्ठ मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक संघटना आहेत कामगार संघटना आहेत या सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी करून व्हायचं आहे
हे कशा पद्धतीने त्यांना सहभागी करून घेता येईल या संदर्भामध्ये आता चर्चेना वेग आलेला आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये ही मागणी जास्तीत जास्त मुखातून प्रकट होताना आपल्याला आढळेल। परंतु सर आता कोरोना आहे आणि मग कुठेतरी कोरोनाचं कारण देऊन जर आता जमावाला विरोध केला किंवा काय असं हे केलं बंदी दिली की आता कोरोना आहे आणि कोरोनाचं कारण देऊन जर असा विरोध केला तर आपली भूमिका कशी असेल? खरं तर कोरोनाचा संक्रमण आहे याचा धोका लक्षात घेऊनच आम्ही अतिशय संयमीपणानं आमच्या मागणीचा पुरस्कार करतो आहे। अन्यथा एवढ्याला आमचे आंदोलनाला सुरुवात झाली असती आणि जो मूळता या परिसरातल्या आगरी कोळी कराडी समाजाचा स्वभाव आहे तो स्वभाव पाहता एवढ्याला आंदोलन पेटलं असतं। पण करोना आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये आपल्या मागणीचा आग्रह धरावा पण संयमीपणानं धरावा यामुळंच आम्ही संयतपणानंही स्वीकारलेलं आहे। अपेक्षा अशी धरतो की 24 जूनपर्यंत या महाराष्ट्रामधला हे करोनाचं संक्रमण आहे हे निश्चितपणानं कंट्रोलमध्ये आलेलं असेल आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही दिवापाटी साहेबांच्या पुण्यतिथीची तारीख निवडलेली आहे। पण 10 तारखेला साखळी आंदोलन आम्ही जे म्हणतो रास्ता रोको करायचं आधी चर्चा होती आता साखळी आंदोलनाच्या दिवशी म्हणजे आम्ही निश्चितपणानं या सगळ्याचा विचार करतो पण जर शासन म्हणून याचा विचार होणार नसेल तर कुठं ना कुठंतरी ही जी लोकांच्या मधली भावना आहे ही भावना ही निश्चितपणानं त्याचं प्रकटीकरण झाल्याशिवाय राहणार।